पुढचं पाऊल या मालिकेमुळे जुई प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती वर्तुळ तुजवीन सख्यारे सरस्वती अशा मालिकांमधून जुई महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली मराठी मालिका सृष्टीत अभिनेत्री जुई गडकरी हिचे लवकरच पुनरागमन होणार आहे येत्या पाच डिसेंबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ठरलं तर मग ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत जुई गडकरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे अनाथ मुलींची ताई बनून आपल्या घासातला घास वाढून ही ताई या मुलांचे संगोपन करते तिच्या या खडतर प्रवासाची कहाणी दाखवली जाणार आहे जुई गडकरी सोबत ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव हे देखील या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत जुईला या नव्या मालिकेनिमत्त तिच्या चाहत्याकडून भरभरून बर शुभेच्छा मिळाल्या खरं तर जुई गडकरी ही मराठी सृष्टीत दाखल झाली ती ओघानेच एका प्रोडक्शन हाऊसमध्ये ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती तेव्हा तिला अभिनयाची संधी मिळाली मात्र जुईने ही संधी नाकारली त्यामुळे तिला कामावरून काढून टाकले आईवडिलांच्या प्रोत्साहनानंतर तिने फोटोशूट करून घेतले आणि मैत्रिणीसोबत एका ऑडिशनसाठी गेली दिग्दर्शकाने जुईलाच ऑडिशन देण्यास सांगितले आणि इथेच निवड करण्यात आली जुई गेल्या अनेक वर्षापासून एका गंभीर आजाराशी झुंजत येत आहे पुढचं पाऊल या मालिकेत काम करत असताना तिला त्रास जाणू लागला डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने आरोग्याच्या तपासण्या केल्या तेव्हा मेंदूमध्ये सौम्य में ट्युमर असल्याचे निदान झाले या आजारामुळे जुई कधीही आई होऊ शकत नाही हे डॉक्टरांकडून तिला समजले या आजाराबाबत माहिती देणारी एक बाब तिने लिहिली होती तिच्या आजाराबाबत जाणून सगळ्यांनाच धक्का बसला होता त्यात तिने म्हटले होते की हाडांच्या सतत होणाऱ्या जीजमुळे मी दुर्मीळ संधिवाताने आजारी होते तशी आजही आहे हा असा आजार आहे जो बरा होत नाही म्हणे हा इम्युनिटी डिसेबल असून अनुवांशिक असतो सांधे जाम होऊ लागतात तुमच्या शरीराचा एक एक अवय त्याच्या विळख्यात येत जातो हे ऐकून उरलं सुरलं अवसान गळून गेलं होतं <सथ> मी मनाशी एक गोष्ट ठरवून होते काही झालं कितीही शरीर आखडलं तरी कारण न करता व्यायाम करायचा मग मागील दोन वर्ष वेगळंच वादळ सुरू झालं मी एकटी स्थानातल्या घरी माझ्या आठ मांजरी बरोबर अडकले त्यामुळे माझा पूर्ण वेळ माझ्या बाळांच्या संगोपनात गेला मांजरांच्या पिल्लांची का होईना मी आई झाले आता नियमित व्यायामानंतर मला मानेत पाठीत दुखत नाही एका वेळेला सहज एकशे आठ सूर्यनमस्कार घालते माझा आजार बरा झालाय असं नाही पण दुखणं नक्की कमी झालंय माझ्यासाठी हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता काही लोकांनी माझी रोगट म्हणून चेष्टाही केली पण आपल्या पाठीशी आपल्याच गुरुचं बळ असेल तर काहीही शक्य आहे फक्त विश्वास हवा आणि या प्रवासात कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी हवे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा